बारशाला गेलेलो ताईच्या बाबूचं नाव काय आहे? ड अक्षर आले हो डी. हां ड डी. हां त्याच्यावरून नाव असेल तर सुचवा आम्हाला, कमेंट करा, कारण आता टोपण नावच फक्त आम्ही तिथे टाकला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर. आणि मम्मी लांबूनच असतंय, कारण काय? कारण आज जेवायला आहे ते म्हणजे वाकट्या. मला पण वाकट्या आवडतात. आणि कोणाकोणाला वाकट्या आवडतात नक्की सांगा. वाकट्याच बोलतात ना. वाकट्याच वाकट्या. मग तू काय बोलत? वाकटी. आम्ही पण वाकट्याच. सो चलो, आजचा मेनू आहे वाकट्यांचा कालवण. आणि आज जाणार आहोत ते म्हणजे आम्ही बहिणीच्या मुलाच्या बारशाला. वाकटी वाकटी नवरी गाणी ऐकला असालच माझा, तर आज जेवायला पण वाकट्याच बनवल्यात. सो चलो, तुम्ही कंटिन्यू रहा आज पण आमच्या सोबत. सो चलो, निघालोत आता आम्ही ते म्हणजे बारशाला. आणि नेहमीप्रमाणे उशीरच होतो. आणि पाचवीचा ब्लॉग बघितला, त्याच बाबूचाच माणसं. येस. आणि बारशाला मी नाहीये, तर ब्लॉग कंटिन्यू करणार आहे ती माझी बायको बायरी. सो जरा कामानिमित्त चाललोय बाहेर. बायरीचा एकच दिवस मूवी तर कसं ऍडिक्ट असत ना. सो चलो आता भेटूया थेट बारशाला. आता पोहोचलो आम्ही ताईकडे. आणि मम्मी नेहमीप्रमाणे डेकोरेशन, इथे मामी बसल्यात. ताई अजून रेडी नाही होत, अजून मला बोलतात का नाही 3 वाजता ये. आणि मी आलो घाई झाली तयारी करायची. चला आता तुम्हाला बारसा पण कसा होतोय, घरातल्या घरात आहे त्याच्यामुळे जसा बर्थडे घरातल्या घरात झाला तसं बारसा पण आता घरातल्या घरात आहे, थोडासा प्रॉब्लेम झालाय म्हणून. आणि बघूयात आता पालना कसा होतोय, नंतर म्हणजे पूर्ण रेडी झाला का तुम्हाला दाखवते मी. आदारा मोडाची वरणारी न तोलाची भक्तीबाई, वरणारी न तोलाची भक्तीबाई, एक उदाती आदारा मोडाची वरणारी न तोलाची नूतन बाई, वरणारी न तोलाची नूतन बाई. आरवा डोंगरू नायकल मायेरू, नायकल मायेरू, तिथं मंडल न जातनू बैच सई वारू, तिथं मंडल न जातनू बैच सई वारू, एक उदाती आदारा मोलाची वरणारी न तोलाची लताबाई, वरणारी न तोलाची अकसायबाई, वरणारी न तोलाची अकसायबाई. फायनली पालना सजवून झालेला आहे मम्मी साहेब. आणि आम्ही इथे नाव टाकलंय डुग्गू. हा डुग्गू नाव टाकलंय. आणि बाबूचा अक्षर आलाय ड. तुम्ही ड वरून नाव सुचवा, कमेंट करून नक्की सांगा. आम्ही हा टोपण नाव टाकलंय सध्या बाबूला. ड अक्षर आलाय, तुम्ही नक्की सांगा.
राम घ्या, बोलाचा तुम्ही कृष्ण घ्या, लक्ष्मण घ्या, बोल भरत घ्या, बोल भरत घ्या, तू बोल शत्रुघ्न घ्या, शत्रुघ्न घ्या, अर्जुन घ्या, अर्जुन घ्या, नकुल घ्या, नकुल घ्या, सहदेव घ्या, काय सहदेव घ्या, लव घ्या, कुश घ्या, कुश द्या, गोविंद घ्या, कृष्ण घ्या, कृष्ण घ्या, दादा पाडण्यात टाका, राम घ्या, लक्ष्मण घ्या, भरत घ्या, शत्रुघ्न घ्या, लव घ्या, नकुल घ्या, सहदेव द्या, सहदेव घ्या, आणि अर्जुन घ्या, गोविंद घ्या, गोविंद घ्या, आणि कृष्ण घ्या, ते कृष्ण आता कृष्ण घ्या, कृष्णाला झोपू आपण, कृष्णाला आता बघा, तू हलो आईनी हलो बघा हा, आता पहिला आपण काय करतो, ओमची पूजा प्रत्येक वेळेला गणपतीची पूजा करायला लागते आपल्याला, प्रत्येक कुठलाही कार्य जो जो रे जो म्हणा, सुख करता दुःख हरता म्हणतात तुला, जो बाळा जो जो रे जो, गोजी रे बाळाला बोलली माता, गोजी रे बाळाला बोलली माता, स्नानास चालले बाळा मी आता, स्नानास चालले बाळा मी आता, कोणास आत देऊ नको सुता, जो बाळा जो जो रे जो, कोणास आत देऊ नको सुता, जो बाळा जो जो रे जो, कोणास आत देऊ नको सुता, जो बाळा जो जो रे जो, कोणास आत देऊ नको सुता, जो बाळा जो जो रे जो, बाळाने मातेची अज्ञाय केली, बाळाने मातेची अज्ञाय केली, पिता शंकराची वाट अडविली, पिता शंकराची वाट अडविली, क्रोधित पित्याने शिक्षा हो केली, जो बाळा जो जो रे जो, क्रोधित पित्याने शिक्षा केली, जो बाळा जो जो रे जो, क्रोधित पित्याने शिक्षा हो केली, जो बाळा जो जो रे जो, क्रोधित पित्याने शिक्षा केली, जो बाळा जो जो रे जो, त्रिशूलाने केला मोठा पहर, नवजात बाळाचे उडविले शिर, नवजात बाळाचे उडविले शिर, पार्वती माता दुःखीच फार, जो बाळा जो जो रे जो, पार्वती माता दुःखीच फार, जो बाळा जो जो रे जो, पाहिली राणे शोधिली वने, पाहिली राणे शोधिली वने, पाहिले राणा शोधिले वना, पाहिले राणा शोधिले वना, बाळाचे शिर कुठे दिसेना, बाळाचे शिर कुठे दिसेना, सहन होईना आशा यातना, जो बाळा जो जो रे जो, सहन होईना आशा यातना, जो बाळा जो जो रे जो,
काच्या पाठीवर बसून खेळले जो बाळा जो जो रे जो मुकाच्या पाठीवर बसून खेळले जो बाळा जो जो रे जो मुशकाच्या पाठीवर बसून खेळले जो बाळा जो जो रे जो मुशकाच्या पाठीवर बसून खेळले जो बाळा जो जो रे जो काही कुंडले मोत्याचे हार काही कुंडले मोत्याचे हार वसन दिले चंदनचे पाट बाळ जन्माला चिरनेर गावा चिरनेर गावा विजय मुंबईकरांच्या घरी पाळणा हलवी दे मुंबईकरांच्या घरी पाळणा हलवी दे वैशालीबाई सुंदरी वैशालीबाई सुंदरी वरुणा ज्ञान दोरी बाळा नंदाबाई सुंदरी वरुण ज्ञान दोरी बाळा जो जो रे बाळ जन्मला चिरले गावा चैतन्य ठाकरांच्या वंशी पाळणा हलविते सोनाली बाई सुंदरी वरुण ज्ञान दोरी बाळा जो जो रे बाळ जन्मला चिरले गावा चेतन ठाकरांच्या वंशी पालना रवीते सोनाली बाई सुंदरी वरुण ज्ञान दोरी बाळा जो जो रे पालना आर्यावाळिका सुंदरी वरुण ज्ञान दोरी बाळा जो जो रे पाळणा हलविते भक्तीबाई सुंदरी वरुण ज्ञान दोरी बाळा जो जो रे सो चलो आता आले बायको आणि मम्मी बारशावरून आणि मी कामानिमित्त गेलेलो बाहेर आणि इकडे चाललाय तो म्हणजे स्पेशल चहा बायको स्पेशल चहा आणि जेवायला काय बनवायचं ते अजूनपर्यंत ठरवलं नाही आणि आज भाजणार आहे ती भाकरी सो चलो पहिले चहा पिऊन घेऊया मस्त स्पेशल चहा आणि मग भाकरी भाज आणि जेवायला मी तुला सुचवतो ते बनव आपल्यासाठी आहे चिकन मम्मीला कळीची पेठा बनव आणि बारशाला गेलेलो ताईच्या बाबूचं नाव काय ड अक्षर आले हो डी त्याच्यावरून नाव असेल तर सुचवा आम्हाला कमेंट करा कारण आता टोपण नावच फक्त आम्ही तिथे टाकला टोपण डुग्गू गुड्डूचा डुग्गू केलाय हा बघितला बघितला टॅलेंट बघितला हा तर तुम्ही कमेंट करून नक्की नाव सुचवा डी वरून ड आहे ड अक्षर आलंय मग तसं आम्ही ताईंना सांगू गुड्डू मी जरासा बाहेर काय गेलो इकडे भाकरीची तयारी चालू कुठं गेलो ते तरी विचार कुठे गेलो अरे तुला पाणीपुरी आणायला बोला हाणते आणि नंतर भाकरी भाजायला सुरुवात कर ते इथं बघा मला काय माहिती तुम्ही मला आता सरप्राईज द्याल तर काय मग आता सांगून आणला असता जाऊ दे चल बघा मित्रांनो दूध आणायला गेलो इथं मी आणि जेवणाला कळीची पेठा तेवढ्यात इकडे येणे भाकरी भाजायला घेतला आणि मूड झाला चला अचानक बरं आणते पाणीपुरी जाऊ दे चल नेक्स्ट टाइम आपण पाणीपुरी खायचा असं काय सो चल एक भाकरी भाज आणि लगेच दोन वाट्या घेऊन ये पाणीपुरी खायला घेऊ कदरच नाही ना भाई कोणाला तुम्हाला माझी ना माझी तुम्हाला थोडा बाहेर गेलाय काही आलाय
पाणी देऊ दे चला तर इथं मस्त पाणीपुरीची पार्टी चालले आणि तिकडं दुसऱ्या लेकी सोबत मम्मी बोलतात जेवणाचा प्लॅन चालू आहे आणि आम्ही जायलाच रेडी नाही कधी किती किती 10-12 जेवण आम्ही पेंडिंग वर ठेवले झालो आता आम्ही नवरा बायको जाऊन मी जातच नाही या असा खायला भेटल्यावर मम्मी रोज चिकन मटन मच्छी खायला भेटल्यावर ती जाईल का जेवायला बघितला चला आता आता पुन्हा एकदा सुरुवात करू ती म्हणजे जेवायला जायची सर्वात आधी मग आधी पाणीपुरी खाऊन घेतो आम्ही आणि आज भाकर आणि कालची पेठा बाबा ओ बघा बघा किती मम्मी वर प्रेम पाडलं तुम्हाला पण देते थांबा बघा बघतोय कसं लागतं मिठी लगी की मिठी का बनवता मस्त तिखट पाणी नाही आणलं नाही गोड झाले मिक्स आहे तो मिक्स आहे मिक्स मी खाऊ का नको आता बघा कशी खाईल टुट्टू शेठ झोपलाय का जागा आहे नाही मगाशी लाईव्हला तुम्ही बघितलं असेल फुकते तेव्हा हे म्हणजे भाकर अशी फुकते तेव्हा हे भाकरीला पापा बोलले म्हणजे फुकते असं ना बोलले पापा बोलले तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा का भाकर फुगल्यावर तुम्ही फुकते असं बोलता का पापा बोलता किंवा तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त वोट माझ्याकडून पाहिजेत चला नक्की कमेंट करा आणि सांगा भाकर फुकते ह्याला तुमच्याकडे काय बोलतात